आणि आताच्या घडीची या अपघातासंदर्भातली महत्त्वाची अपडेट हीच आहे की विनायक मेटे यांच्या वाहनाला जेव्हा अपघात झाला तेव्हा गाडीचं सारथ्य करणारे चालक एकनाथ कदम यांचा जबाब सध्या रायगड पोलीस नोंदवणार आहेत. कारण एकनाथ कदम यांच्याकडून संपूर्ण अपघाताची माहिती रसायनी पोलीस घेणार आहेत. चौकशी त्यांची सुरू झाली आणि चालकाकडून या अपघाताचा जो तपशील मिळेल तो पडताळून पाहणार आहेत रसायनी पोलीस. हा अपघात नेमका कसा झाला, अपघातासाठी कारण नेमकं काय ठरलं, अपघातानंतर मदत मिळाली नाही असाही आरोप चालकाच्या वतीनं करण्यात आला होता आणि त्यामुळे या सगळ्याच बाबी आता पोलीस तपासून पाहणार आहेत. विनायक पाटील आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत. विनायक. हो कविता, अपघात झाल्यानंतर आहे ती ही घटना घडली होती. दुर्दैवी घटना घडल्यानंतर त्यांचे जे ड्रायव्हर आहेत त्यांनी अपघातानंतर आपल्याला काही वेळ आहे ती मदत मिळाली नसल्याचा आरोप केलेला होता. यंत्रणा या ठिकाणी लवकर पोहोचली नव्हती. आता आपण काय पाहिलं तर नवीन भाई कामोटे पोलीस आहेत त्यांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतलं होतं. त्याच्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी सुद्धा केली होती, चौकशी सुद्धा ड्रायव्हरकडे केली होती. त्याचबरोबर आता जर आपण पाहिलं तर जे ड्रायव्हर आहे त्यांना आता नवी मुंबई पोलिसांनी रसायनी रायगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. कारण जो अपघात झाला एक्सप्रेसवेला तो जर आपण हद्द पाहिली तर ती रसायनी पोलीस स्टेशनच्या अंडर हद्द येते, रायगड जिल्ह्यामध्ये ते येतात. त्यामुळे आता त्या ड्रायव्हरला आहे ते रसायनी पोलीस घेऊन गेलेले आहेत नवी मुंबईमधून आणि ड्रायव्हरच्या त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर चौकशी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर अपघात ज्या ठिकाणी झाला त्याच्या आधीचे सीसीटीव्ही फुटेज जे एक्सप्रेस हायवेला लागलेले आहेत आणि त्याच्यानंतर जे सीसीटीव्ही फुटेज ते संपूर्णपणे चेक करण्यात येणार आहेत. आणि अपघातानंतर त्या ठिकाणावरून किंवा त्याच्या आधी काही मिनिटं ज्या गाड्या गेल्या आहेत त्या गाड्यावरती अपघाताचं कोणत्या निशाणी आहे का किंवा ऍक्सिडेंटच्या कुठल्या खुणा आहेत का, मग ते ट्रक असेल, कंटेनर असेल किंवा फोर व्हीलर असतील, त्या संदर्भात सुद्धा आता नवी मुंबई पोलीस आणि महामार्ग पोलीस आणि रायगड पोलीस या संयुक्त विद्यमाने तपास करण्यात येणार आहे कविता. त्यामुळे आता चालकाचा जबाब नोंदवला जाणार आहे. पोलीस या अपघातासंदर्भातल्या सगळ्याच शक्यता पडताळून पाहत आहेत. अपघात नेमका कसा झाला असावा, इतर कोणतं वाहन या अपघातासाठी जबाबदार आहे का, असल्यास कोणतं वाहन आणि सध्या ते वाहन कुठे, या सगळ्या संदर्भातला तपास सध्या पोलीस करत आहेत. रायगड पोलिसांच्या वतीनं रसायनी पोलिसांकडे हा तपास आहे कारण रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा अपघात घडलाय. विनायक मेटे यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आत्ता समोर